संजय भोसले यांचा रफ्तार, आणि याचं नाव आहे पक्षा, बैलजोडा सोनवडे गावातील। पिळणकरांचं नखरे देखील कळंबस्ती येथे होणाऱ्या नांगरणी स्पर्धेसाठी आलाय। त्यांचा दुसरा बैल तुम्हाला दाखवतो, हे बघा त्यांचा दुसरा बैल, याचं नाव काय? सम्राट। बघा याचं नाव आहे सम्राट। हे बघा एक अजून जोडी, म्हणजे गावठी जोडी आहे ना, तिकडे मैदानाला आले, तिकडे मैदानाला चालले। काय नाव? बकासूर। हे बघा याचं नाव पण बकासूर आहे। कुठून आलात? पालवण। पालवणमधून आले ती जोडी, ही जोडी। हे बघा एक पाडा देखील मैदानाला आला आहे, एवढूस आहे बघा। कोणाचा आहे? विजय पावस। विजय पावसकरांचा आहे। आरवलीकरांचा शंकर देखील मैदानाला आलाय। बैल आहे कदम यांचा, आरवलीतील बैल आहे। आणि शंकर बैल पळतो, बैल पळतो प्रवीण हुमने यांच्या पाकरासोबत, एक रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित बैल जोड आहे। शंकरला उतरले, आता पाखऱ्याला उतरत आहेत, दाखवतो तुम्हाला। प्रवीण हुमने यांचा पाखऱ्या, शंकरांचा हरण्या देखील मैदानामध्ये आलाय। आणि त्यांचा दुसरा बैल याचं नाव आहे पप्प्या, ही जोडी आहे ना मैदानाकडे चालली। आता इथे झालेल्या नांगरणी स्पर्धेमध्ये ज्या बैलाने नंबर पटकावला होता तोच रुबाब, बुरुंबीवाल्यांचा रुबाब, वेसराडवाडी कळंबस ते तो होणाऱ्या नांगरणी स्पर्धेसाठी आलाय। त्या दिवशी रुबाब आणि बघा बावरी ही जोडी पाहिली होती, आणि त्यांची ना अजून एक जोडी आली पहलवान, बुरबीवाल्यांची दुसरी जोडी देखील मैदानामध्ये आली। याचं नाव आहे पहलवान आणि याचं नाव आहे पुष्पा। आज बुरबीमधून दोन जोड्या आल्यात। प्रणव पवार याचा सुंदर, याचं नाव सुलतान। हे बैल तुम्ही बघताय ना, ही दोन बैल आली आहेत उमरेकोंड या गावातून आली ही जोडी। उमरेकोंड येतो संगमेश्वर तालुक्यामध्ये। शिंदे आंबेरीवाल्यांचा नखरा देखील कळंबस्ती येथे होणाऱ्या वेसराडवाडी येथे होणाऱ्या नांगरणी स्पर्धेसाठी आला आहे। आणि आज नखरे आहे ना त्यांचाच दुसरा बैल सोन्या, त्याच्यासोबत पाहणार आहे जोडी आली शिंदे आंबेरीतून। शिंदे आंबेरी पण संगमेश्वर तालुक्यामध्ये, संगमेश्वर तालुक्यामधील एक गाव आहे। अंतरवलीवाल्यांचा सुंदर देखील कळंबस्ती येथे होणाऱ्या नांगरणी स्पर्धेसाठी आलाय। कोकरे आरवली येथून आलेला शंकर, याचं नाव शंकर। आणि आता तुम्ही बघता ना याचं नाव आहे गजा, हे आले आहेत कोकरे आरवली गावातून। संग्राम आणि बंड्या, अंतरवली गावातील बाबू सुर्वे यांचा हा सांज आहे। गावठी गटामधील एक नामांकित जोडी आहे किंजळकरांचा माणिक, हा देखील वाडा वेसराड येथे होणाऱ्या कळंबस्ती येथे होणाऱ्या नांगरणी स्पर्धेसाठी आलाय। आणि एक माणिक सोबत जो बैल पळतो ना त्याचं नाव गजा, हाच तो बैल। आणि हे तुम्ही बघताय ना जोडी आले गोळवली गावातून। हा जो ही जोडी तुम्ही बघताय ना, ही जोडी आहे आंबव गावातील विलास बोले यांची। आणि बैलांची नाव आहेत, जोडी आली आंबव गावातून। बघा एकाच ठिकाणी चार बैल बांधले, तेव्हा हे दोन बैल आणि इकडे दोन बैल। आणि हे बैल गावठी गटामध्ये आहेत, गावठी गटामधून पळणार आहेत। प्रकाश ओकटे यांचा राया आणि बारक्या देखील मैदानाला आलाय। ही जोडी बघताय ना, ही आले हेदली गावातून, रमेश इंदुलकरांची ही जोडी आहे। बैलांची नाव आहेत सोन्या आणि शिवा। हा बघा हा एक इथे एक बैल बांधलाय, तो पण गावठी गटामधून पळणार आहे। ऊन असल्यामुळे याने इथे सावलीच्या इथेच बांधलाय बैल।
एक एक जोड़ी आहे ना आता मैदानात यायला लागली. कोणाची जोड़ी आहे हो, कुठून आलायत? ही मुचरी. ही बघा ही जोड़ी आहे ना, हा बैल मुचरी गावातून आलाय. ही जोड़ी आहे ना मुचरी गावातून आली.